मागील 10 दिवसांपासून महाराष्ट्रासह अकोला जिल्ह्यात सतत पाऊस सुरू आहे. नगदी पीक असलेले शेतकऱ्यांचे मूंग पीक 90% अज्ञात रोगाच्या प्रादुर्भावामुळे गेले होते, परंतु घरी खाण्यापुरता मूंग 10 ते 20 किलो शेतकऱ्यांच्या घरात येईल असे चिन्ह असताना सतत पावसामुळे 2-10% मूंग सुद्धा नष्ट झालेला आहे. अकोट तालुक्यात गेल्या 5 ते 6 दिवसांपासून पाऊस सुरू आहे. शेतकऱ्यांच्या शेताला जणू एक तलावाचे स्वरूप आले आहे. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या कपाशी सोयाबीन उडीद मूंग या पिकावर रोगराईचे संकट उभे ठाकले आहे. तर पावसामुळे कपाशी सुकत आहे, तसे सोयाबीन तूर ज्वारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी शेतातील पाणी झालेल्या नुकसानाची कृषी विभागाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहे. सतत 4-5 दिवस झाले पाऊस चालू आहे आणि रोडच्या भरतीमुळे आमच्या इकडे सगळं हे पाणी येते. पाणी आता पास नाही, काहीतरी नुकसान भरपाई पाहिजे शासनाने. आमच्याकडे काहीतरी नुकसान भरपाई द्यावी. एमसी न्यूज करिता देवानंद खिरकर, अकोला.